ठिकाणी हृदयाशी असलेल्या समस्या वेगाने वाढायला सुरू झाल्या आहेत या संदर्भात हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी शिवसेनातर्फे आयोजित होणाऱ्या कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ध्वनी विरोधात केस फाईल केली आहे यामुळे चिडून जाऊन शिवसेना शहर संघटक सागर उटवाल यांनी सोशल मीडियावर सरिता यांच्या विरोधात अनेक वाईट गोष्टी पसरवल्या तसेच त्यांच्याविषयी अनेक गैरसमज निर्माण केले आहेत पाहुयात त्यांचाच हा स्पेशल रिपोर्ट हिराली फाउंडेशन तर्फे शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांवर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच गुन्ह्याबाबत आज आपल्यासोबत बोलणार आहेत सरिता खानचंदानी मॅडम की दोन हजार सतरामध्ये जेव्हा शिवमंदिर फेस्टिवल झाला होता त्यावेळी माननीय श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे जे एम पी आहात त्याने ध्वनी प्रदूषणचे जे काय कायदे आहेत त्याचे वॉयलेशन्स केले आणि ते व्हायलेशनचं जे काय नोंदणी आणि सर्वे आम्ही करू शकतो ते केलं आम्ही आणि माननीय उच्च न्यायालयात बॉम्बे हायकोर्टात आम्ही कंटेम पिटिशन दाखल केलं ही एक फर्स्ट साईड ऑफ द स्टोरी आहे आणि सेकंड स्टोरी आहे की सागर उटवाल जे आता विधानसभा संयोजक संघटक आहेत शिवसेना पार्टीचे ही खास माने जाते एम पी साहेब के त्याने या नवरात्रीमध्ये एक वीस बाय चाळीस अप्रॉक्सिमेटली एवढं मोठं पंडाल टाकलं होतं ते पण शांतता क्षेत्रात आणि त्या शांतता क्षेत्रात ढोल फटाके म्हणजे जे नाही करायचं ते सगळं केलं काय झालं की उल्हासनगरमध्ये ॲटलिस्ट हे तीन वर्षात लय काही फरक पडले आहेत आणि लई मंडळ आणि लोकांनी त्यांची खुशीमध्ये कॉम्प्रोमाइज केली आहे पण मला हे याचं काहीच उत्तर नाही आता की मिस्टर ओटवाल याने एवढं पंडाल मोठा का लावला आणि पूर्ण रोड ब्लॉक केला आणि शांतता क्षेत्रामध्ये पूर्ण व्हायुलेशन्स केले त्याची कंप्लेंट मी केली पण मी कंटिन्युअस कंप्लेंट करत राहिली पण काहीच त्याचं विरुद्ध झालं नाही आणि त्याचाच संदर्भ असा आहे की जेव्हा मी तिथं बघायला गेली तर पूर्ण इल्लीगल होर्डिंग आणि त्यामध्ये मिस्टर ओटवाल आणि मिस्टर शिंदे म्हणजे एम पी साहेब हे दोनच जण दिसायला लागले होते आणि मिस्टर सागर ओटवाल एकतर्फे आणि एम पी साहेब दुसरेतर्फे आणि ते इल्लीगल होर्डिंग्स होते म्हणून मी जे काय ॲफिडेविट होती माननीय श्रीकांत शिंदे साहेबांची ते मी फेसबुकवर पोस्ट केलं त्याचा उद्देश फक्त पोस्ट करायचं एवढंच होतं की जे काही प्रॉमिसेस जे काही वादे एम पी साहेबांनी केले होते ते वादे त्यांचे जे ज्युनियर्स आहेत त्यांचे जे खास कार्यकर्ता आहेत तेच पालन करत नाही तेवढंच बाकी काय माझं मी परत तुमचं चॅनलच्या माध्यमाने हे बोलते की माझं शिवसेनाविरुद्ध पर्सनल काय नाही मा माझा कोणताही पॉलिटिकल पार्टी विरुद्ध काय नाही कारण मी पूर्णपणे कु कुठेही पॉलिटिक्सशी जुडलेली नाही आहे